म्हणजे मंत्री अब्दुल सत्तारांच्या सखोल चौकशीचे आदेश सिल्लोड कोर्टाने दिलेत. या घडीची मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहताय. सत्तारांनी निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या प्रकरणाची दखल घेत अखेर कोर्टानं पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. तसंच चौकशीचा अहवाल 60 दिवसात पूर्ण करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत. या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय. सत्तारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता सिल्लोड कोर्टानं त्यांच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत. संपत्तीचा तपशील लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत आणि त्याविरोधात हे आदेश देण्यात आलेले आहेत. सत्तारांच्या निवडणूक शपथपत्राचं हे प्रकरण आहे. शपथपत्रात संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप सत्तारांवर आहे आणि याची सखोल चौकशी करावी असे आदेश त्यांनी स्थानिक तपास यंत्रणांना दिलेत. सिल्लोड कोर्टाचा हा महत्त्वाचा निर्णय आहे.